शिक्षणासह कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या जनार्दन बगर शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ सोमवारी साजरा झाला. हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ माधव नारायण वेलिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. खांदा कॉलनी येथे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ सोमवारी साजरा झाला. या सोहळ्यात भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, सचिव डॉ सिद्धेश्वर गर्दे, प्राचार्य डॉ वसंत बराटे, उपप्राचार्य डॉ एस के पाटील, संजय भगत, नगरसेविका हेमलता म्हात्रे, कुसुम पाटील, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य शीतला गावण, हरिश्चंद्र पाटील, डॉ आर व्ही येवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. My friends, this is for you. Behave during the day in such a way that sleeping at night will be a pleasure. It says, Divasena eva tatkuryat yena ratrav sukham vaset, which means that behave in your life in such a way that sleeping at night is a pleasurable thing and not karvate badalte rahe. And thereafter it says, पूर्वे वसति तत्कुर्यात् येन वृद्धा सुखी भवेत्. दॅट इज बिहेव इन युअर यूथ इन सच अ वे दॅट ओल्ड एज विल बी ऑलवेज पीसफुल. फ्रेंड्स, ऑलवेज रिमेंबर दॅट सक्सेस इज युअर्स. यू हॅव गॉट इन्फायनाईट ॲस्पिरेशन्स. हवेवर इफ यू फॉलो अ प्रॉपर पाथ द सक्सेस इज युअर्स ॲज इट वॉज the last scene in Three Idiots, that you have to always remember that success is always yours if you follow ethical and value systems you inculcate within you. Barate natya kadhi ekankika jhali apli ani Maharashtra pahila ani Bharata madhe tisra number ala ani kanta photo kadaycha ya kalakaranta photo kadaycha hai ani tashat aaple college cha vidyarthyancha photo kadaycha hai.
साहजिकच अनुभव वाटतो, आपल्याला सर्टिफिकेट फोटो काढायचा वाटतो. तसं म्हणजे आपण जे काही करतो युनिव्हर्सिटीत किती वेळा बक्षिसे मिळाली, किती वेळा बेस्ट कॉलेज म्हणून आपल्याला हे मिळालं आहे, म्हणजे याचा आपल्याला अभिमानी असणं गरजेचं आहे. आपण स्वाभिमान अभिमान विसरलो तर आपण आयुष्यात काही करू शकत नाही. म्हणून डॅशिंगपणाने पुढे जा, स्किलवर पाहिजे आहे, अभ्यास करायचाच आहे, त्यावरून नवीन क्षेत्रात जाल, तिथं तुम्ही चांगली मेहनत घ्या, आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. त्याच्याबरोबर आम्ही सर्व या ज्येष्ठ जे प्राध्यापक आहेत किंवा सर्व तुमचे सहकारी आहेत त्यांचंही आपल्याला सहकार्य मिळेल. आणि जीवनात तुमचं मी अभिनंदन करतो की आहे तुम्हाला मिळालं यश, त्याबद्दल अभिनंदन. आणि भावी काळात आणखीन यश तुम्हाला मिळो अशा शुभेच्छा देऊन थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.